नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. सांगली माधवनगर रोड रेल्वेवरील ब्रिजचे काम संतगतीनं सुरू असून शहरातील विविध संघटना, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांकडून, स्थानिक नागरिकांकडून याबाबतीत वेळोवेळी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सनशीर मार्गाने आंदोलन करून या कामास गती देण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. स्थानिक लोकप्रतिनिधी यासाठी भरीव सहकार्य केलेलं आहे. या कामासाठी राज्य शासनाकडून घोषित केलेला निधी अद्याप रेल्वे विभागाकडे पाठवण्यात आलेला नाही. ज्या तांत्रिक अडचणी होत्या त्या पूर्ण झालेल्या असून सद्यस्थितीत कोणतीच तांत्रिक अडचण नसून आगामी 2 महिन्यात सदर ब्रिजचं काम पूर्ण झाल्यानंतर वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल असं आश्वासन रेल्वेचे मुख्य अभियंता श्री सुरेश पाखरे यांनी दिलेलं आहे. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश सचिव तथा माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, जिल्हा उपाध्यक्ष अजय उबाळे, कुपवाड शहर उपाध्यक्ष प्रमोद कांबळे, मिरज विभागाचे अभियंता निशिकांत शिंदे, अभियंता उत्कर्ष कसबेकर, मक्तेदार रोहन पाटील, सागर हाके, अभिजित मिराजदार, संजय पाटील, प्रताप बेडगे, प्रतीक पवार, किरण तोडकर, भूषण पवार, किशोर मुळीक, जितेंद्र बनसोडे, प्रभाकर कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.